आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, महानकारी न्यूज सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. शिरोळ येथील बौद्ध विहारात बुद्ध मूर्ती प्रतिष्ठापना. प्रशिक वेलफेअर असोसिएशनचा पुढाकार. शिरोळ येथील प्रशिक वेलफेअर असोसिएशनच्या वतीनं येथील रमाई हाऊसिंग सोसायटीमधील बौद्ध विहारात तथागत भगवान गौतम बुद्ध मूर्तीची रविवारी प्रतिष्ठापना करण्यात आली. सकाळी भगवान बुद्ध मूर्तीची भव्य शोभायात्रा काढण्यात आली. या सोहळ्यात आबालवृद्धांसह उपासक व उपासिका मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या. येथील रमाबाई हाऊसिंग सोसायटीमधील बुद्ध विहारापासून सजावट केलेल्या रथातून बुद्ध मूर्तीच्या शोभायात्रेस प्रारंभ झाला. ही यात्रा पोलीस ठाणे परिसर, जय भवानी चौक, संत रोहिदास नगर ते शिवाजी चौक, शाहूनगर मार्गे अशी काढण्यात आली. शोभायात्रेचे प्रमुख मार्गावर ठिकठिकाणी स्वागत करून नागरिकांनी बुद्ध मूर्तीस अभिवादन केले. यावेळी रमाई बौद्ध विहारे ते भदंत आर आनंद व भदंत यस संबोधी यांच्या हस्ते धम्म देसना देऊन मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली. या सोहळ्यास तन्मय तानाजी वाघमारे सांगली यांच्यासह प्रमुख मान्यवर तसेच तालुक्यातील बौद्ध उपासक व उपासिका मोठ्या संख्येने उपस्थित होते. या सोहळ्याप्रसंगी महादायक तमन्नय वाघमारे, रविकांत कांबळे यांचा विशेष सत्कार तसेच गुणीजन मान्यवरांचा गौरव करण्यात आला. सायंकाळी भोजनदान कार्यक्रमाने सोहळ्याची सांगता झाली. हा धार्मिक सोहळा यशस्वी करण्यासाठी प्रशिकचे अध्यक्ष राजेंद्र प्रधान, उपाध्यक्ष दीपक कांबळे, सचेतन बनसोडे, प्रकाश कांबळे, कर्झन कदम, अशोक कांबळे, बापूसो कांबळे, पांडुरंग कांबळे, भीमराव ढाले, बिजू कांबळे, प्राध्यापक विजय शिरोळकर, बाळासो कांबळे, भारत ढाले, अरविंद कांबळे आदींनी परिश्रम घेतले. सोहळ्यास सोसायटीचे परिसरातील विविध संस्था, तरुण मंडळे, बौद्ध उपासक व उपासिका उपस्थित होत्या. महानकर न्यूजसाठी शिरोळहून संदीप इंगळे.